मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवारी सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवारी सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली. आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिले. मागच्या 10 महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवारी सराटीत आंदोलन करतात, त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागली आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांच्या 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं, परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली असून यामध्ये जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातल्या सदस्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगेंच्या उपोषणाला आता तिथल्या ग्रामस्थांनीच विरोध केला, त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल. सविस्तर माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून. नितेश, काय सविस्तर माहिती? उद्यापासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू होत आहे. सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. मात्र जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेल्या सर्व अर्ध्या सहकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाला त्यांनी विरोध केलेला आहे. या आमरण उपोषणाला आमचा ठाम विरोध असून या आमरण उपोषणामुळे जाती जातीमध्ये वाद निर्माण होत आहे, मराठा ओबीसी वाद होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना देखील मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. रात्री 2-2 वाजेपर्यंत कीर्तन त्या ठिकाणी आमरण उपोषणाच्या ठिकाणी चालतात, त्यामुळे ग्रामस्थांचा एक प्रकारचा संताप होतो आणि त्यामुळे या आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात यावी अशी प्रकारची मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि त्यामुळे आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच नितेश, प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद माहितीसाठी.